आणि आता बघतोय 10 दिवसानंतर तरुण तेजपाल माध्यमांसमोर आलेले आहेत. गोव्यामध्ये आपण बघतोय तरुण तेजपालांना 2:30 वाजता आपल्याला माहिती आहे की त्यांच्या जामिनावरती अटकपूर्व जामीन त्यांनी मागितला होता. 2:30 वाजता सुनावणी होणार होती. तोवर त्यांना अटक करायची नाही असंही गोवा पोलिसांनी आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे आपण बघतोय 1:10 झाले आहेत. तरुण तेजपाल लाईव्ह दृश्य आपण बघतोय. हे गोवा कोर्ट तरुण तेजपाल आपण बघतोय की माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आपण बघू शकतो. गेल्या 10 दिवसांनंतर तरुण तेजपाल आपण बघतो आहोत हजर झालेले आहेत. तरुण तेजपाल हे काही वेळापूर्वीच गोव्याकडे रवाना झाले होते आणि आता त्या प्रकारची दृश्य. आता गोव्यातली दृश्य आपण बघतो आहोत. गोव्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पणजी इथं अच्छा दिल्ली एअरपोर्टवरची ही दृश्य बघतोय. आता काही वेळातच कदाचित ते गोव्याकडे रवाना होणार आहेत. आज तरुण तेजपाल हे शरणागती पत्करणार असं काहीसं चित्र दिसतंय. 2:30 वाजेपर्यंत अटकपूर्ण जामीन अर्ज स्वीकारू नये, त्यावरती कुठल्याही प्रकारची सुनावणी होणार नाही असं पणजी कोर्टानं सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे आपण बघतो आहोत की तरुण तेजपाल आता नवी दिल्लीच्या एअरपोर्टवरती आहे. 10 दिवसांनी पहिल्यांदाच तरुण तेजपाल माध्यमांसमोर आलेले आहेत. सध्या ते नवी दिल्लीच्या एअरपोर्टवरती आहेत. गोव्याकडे रवाना होण्यासाठी ते एअरपोर्टवरती दाखल झाले. हे दृश्य बघू शकतो आपण लाईव्ह दृश्य खास आपल्यासाठी. एका गोवा पोलिसांचं त्यांना समन्स देखील मिळालेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण बघतोय की तरुण तेजपाल सध्या एअरपोर्टवरती आहेत दिल्लीच्या आणि गोव्याकडे ते रवाना होत आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणी आपल्याला माहिती आहे का एका महिलेनं त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल केलं होतं आणि त्याप्रमाणे गेल्या 10 दिवसांपासून तरुण तेजपाल अनेकदा सकाळी देखील नवी दिल्लीत जेव्हा त्यांच्या घरी पोलीस गेले तेव्हा त्या पोलिसांवरच्या हातावरती तुरी त्यांनी दिली होती. आणि आज महत्त्वाचा आजचा हा दिवस 2:30 वाजता त्यांच्या एकूणच अटकपूर्व जामिनावरती सुनावणी होणार आहे. हे दृश्य आपण थेट बघू शकतो नवी दिल्लीतल्या एअरपोर्टवरून. तरुण तेजपाल काही वेळातच गोव्याकडे रवाना होत आहेत. आपल्याला माहिती आहे की एका महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी एका सहकारी पत्रकारानं त्यांच्यावरती आरोप दाखल केलेला होता आणि त्याप्रमाणे गेल्या 10 दिवसांपासून पोलीस त्यांच्या मागे होते. झी 24 तास एक पाऊल पुढे.